कोरोनाच्या महामारीमुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या गणेशाच्या दर्शनासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवार येऊ शकत नाही मात्र या विघ्नावर मात करत दशावतार आणि डबल यशस्वीरित्या जगभरात लाईव्ह केल्यानंतर आता कोकणचं महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा लाईव्ह प्लॅटफॉर्म सज्ज झाला आहे आपल्या गणेशाच्या लाईव्ह दर्शनासाठी तेही अवघ्या पाचशे रुपयात गुगल पे किंवा फोनपेवरून नोंदणी शुल्क जमा करा आणि आपल्या गणेशाचं लाईव्ह दर्शन घडवा कोकणच्या महा चॅनेलवर आजच संपर्क साधा चतुर्थी म्हणजे आम्हा कोकण वासियांचा जीवकी प्राण पारंपारिक इको फ्रेंडली आणि आता सोशल डिस्टन्सवाली चतुर्थी साजरी करताना कोकणच्या भूमीला लाभलेली ही परंपरा नेमकी कशी होती हे जाणून घेण्याचा हा महा चॅनलचा प्रयत्न आपल्यासोबत थेट आहेत ज्येष्ठ कलावंत आणि कोकणचा अभिमान आदरणीय सुधीर कळिंगण जयाची, सर्वांगी सुंदर तर कोकणामध्ये गणपतीच्या विविध रूढी परंपरा पाहायला मिळतात मी आहे नेरूर देऊळवाडा येथे बाबी करिंगन कैलासी दशावतार प्रसिद्ध दशावतार आहेत आणि त्यांचे घर आणि त्यांच्या घरी गर, तिची मूर्ती जी आहे विराज विराजमान झालेली आहे मातीची मूर्ती आहे आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये ही मूर्ती केली जाते भव्य दिव्य हा गणपती आहे कोरोना जरी असला तरी काही परिणाम झालेला नाही या कुटुंबामध्ये गणपती साजरा करताना निश्चित कोकणामध्ये गणपतीची रूपं विविध पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे जी कला जी आपण पाहायला मिळते पूर्वीच्या काळात अठ्ठ्याऐंशी नव्वदच्या दशकामध्ये गणपती सोबत चित्र असायची चित्र आता कुठे दिसत नाहीत मात्र आजही या कुटुंबाने केलेलं चित्र आहे नमस्कार नमस्कार किती वर्ष झाली तुमच्या तुम्ही गणपती आता जवळजवळ आमची या गावात तिसरी पिढी आहे आणि या तिसऱ्या पिढीत गणपती आम्ही त्याच उत्साहानं साजरा करतो तिसरी पिढी म्हणजे तुमची आता मुलं असतील वडील होते वडिलांच्या नंतर आम्ही आमच्या नंतर आता आमची मुलं आता वीसा एकविसाव्या वी एकवीसा आपण वाटचाल करतो हो। पूर्वीचा गणपतीचा काळ कसा होता आता पूर्वीचा गणपतीचा काळ म्हणायचा झाला तर आता आमच्या बघण्यात जर पाहिलं तर असं होतं की परिस्थिती फार हालाखीची होती वडील आमचे एकटे दशावतार नाटक साजरे करायचे शेती करायचे दशावताराला जायचे आणि जेणेकरून करून आमची परिस्थिती एकदम हलाखीची होती आणि आम्ही कुटुंबातील भरपूर माणसं फक्त एकाच माणसाच्या आधारावर जगायचो खाणं पिणं सगळं एका एकाच्या कमाईवर होतं त्यामुळे त्यावेळेचा काळ आणि आताचा काळ फार मोठा त्याच्यात बदल वाटतो आहे की त्यावेळी अगदी हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा आम्ही लहान लहान सगळे होतो आणि त्याही परिस्थितीत उत्साहानं साजरा करायचो पण जे आता ज्या पद्धतीनं साजरा करतो आम्ही त्या पद्धतीनं त्यावेळी आम्हाला प्रकरणाची तेवढी आमची हे नव्हती परिस्थिती नव्हती आजही तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जमीन जी आहे मातीची पाहायला मिळते हां तीच परंपरा तुम्ही कायम ठेवली काय सांगा कारण याला कारण वडिलांची इच्छा की काहीतरी आपल्या घरात कुठंतरी सडा सारवण व्हायला पाहिजे आणि सारवण झाल्याशिवाय तिथे तेज ते येत नाही पवित्रता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून एवढं जरी सगळं केलं तरी हा एवढा जो गणपतीचं आम्ही गणपतीचं पूजन करतो तेवढाच हा जो भाग आहे तो भाग आम्ही तेवढा तशासाठी ठेवला की त्यांची इच्छा होती की इथे काही करायचं नाही आणि म्हणून हा भाग आम्ही असाच ठेवलेला आहे मुळगाव तुमचं या गावात कसे आला तेवढं काही मला सांगता येणार नाही कारण आमच्या माहिती पलीकडचं आहे ते, ते कारण आमच्या तीन पिढ्या इथं गेल्या वडिलांचे वडील इथे येऊन राहिले आणि त्याच्यानंतर आम्ही पण का इथे आलो एवढं नक्की तेवढं ते मला नेमकं नाही सांगता येणार आहे तुमच्या घरातील काही लोक मूर्ती बनवतात किती मूर्ती असतात आणि कोण काम करत आहे आमच्या घरातील आमचे पुतणे मोठा भाऊ दुसरा दोन नंबर भाऊ हे सगळे मूर्ती बनवतात पुतळ्या मूर्ती बनवतात इथे काहीतरी जवळजवळ छप्पन्न मूर् मूर्त्या इथे बनवल्या जातात आमच्या गावातील असतात बाहेर गावातील असतात अगदी चंदगड जांभरे चंदगडपासून इथे गणपती असतात आमच्याकडे तुम्ही नाट्यक्षेत्रामध्ये जेव्हा आलात वयाच्या कितव्या वर्षी आलात आणि त्यावेळी पासून आतापर्यंत किती वर्ष झाली तुम्हाला मी नाट्यक्षेत्रात वयाच्या नवव्या वर्षी गेलो वडिलांबरोबर माणगाव येथे मी पहिली भूमिका केली पारसेकर दशावतार नाट्यमंडळातून आता जवळजवळ नाही म्हटलं तर एक्केचाळीस वर्ष मला दशावतारात पूर्ण झाली Uh, hai, नहीं, नहीं, uh, uh, कोरोना आहे परंतु मूर्तीचा आकार काय बदलला नाही काय नाही ही परंपरा आहे आणि ती परंपरा बदलावी असं आम्हाला वाटलं नाही कोरोना जरी असलं तरी संकट जरी असलं आता आमचा दशावतार दशा हा व्यवसाय आहे आणि दशावतार ह्या व्यवसायावरच आमची पूर्ण उपजीविका असते पण जिथे uh, मंगल कार्य आहे जिथे मंगलमूर्ती आहे तिथे कुठे कसलंच संकट नाही असा अभिप्राय आम्ही आमच्या मनात बाळगला आणि गणपतीची मूर्ती तशाच तशी करावी असं आम्हाला वाटलं आणि त्याप्रमाणे त्याच्यात काहीच बदल केला नाही आणि बदल जर केला तर रूढीप्रमाणे कुठेतरी थोडासा त्रास होतो असे एक समज आहे आणि ती खरी आहे म्हणजे ज्याच्यात काही अंधश्रद्धा नाही तर ते मूर्तिमंत खरं असतं आणि म्हणून आम्ही मूर्तीत काही बदल केला नाही वर्षानुवर्ष आमची एवढीच मूर्ती असते आणि अगदी एकवीस दिवस आम्ही सगळे कुटुंबातली माणसं एकत्र राहून गणेशाचं पूजन करतो आणि अगदी त्याचा आनंद घेतोय गणपती एकवीस दिवस असतो हो हो साधारण किती माणसं आहेत घरामध्ये तरी पन्नास एक्कावन्न माणसं आहेत सगळी कुटुंबातील कसा माहोल असतो सकाळपासून सकाळपासना दुपारचं जेवण आमच्याकडे काय एक दीड वाजेपर्यंत होतं कारण दर दिवशी आम्ही असं असतो आमचं की पहिल्याच दिवशी एक आरती केली असं नाही एकवीस दिवस दर दिवशी दुपारी मग किती माणसं असेल कुणी बाहेर जाऊ द्या कुणी असू द्या नसू द्या पण जेवढे असतील तेवढे मिळून दर दिवशी प्रसाद महाप्रसादापूर्वी आम्ही गणपतीची आरत करतो आणि त्यानंतरच प्रसाद दाखवून नंतर सगळ्यांचं जेवण सालाबाद प्रमाणे एकवीस दिवस गणपती हो हो एकवीस दिवस असतं संकष्टी असेल तो उत्सव कसा असतो तो उत्सव म्हणजे कसा आहे हा गणपती थोडासा आमचा नवसाला पावणारा आहे आणि संकष्टी दिवशी तर, तर, तर भरपूर इथे गर्दी असते सगळ्यांना माहीत असतं की एकवीस दिवस कलिंगणांचा गणपती असतो आणि त्यामुळे बरीच लोक इथे त्या दिवशी तर येतात अगदी म्हणजे आमच्या घरात मग कुठलंही कार्य असू द्या कारण ओळख भरपूर असल्यामुळे परिचय भरपूर आहे नाती भरपूर आहेत आणि त्यामुळे लोकांचे नेहमी जे ते वर्दळ असते कोरोना आला त्यामुळे काही बंधन आली नाट्यक्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्यामुळे लोकांचा येण्याचे ओघ अजून कमी झालेले कोरोना काळात ओघ तशीच होती का नाही आता कसं असतं थोडासा म अभाव जाणवतो आहे तरी पण असं वाटत नाही की कोरोनामुळे आमच्याकडे लोक कोणी येत नाहीत किंवा आम्ही तेवढं असं काय बंधन ठेवलेलं नाही जे येतील त्यांना त्याच येणे आम्ही त्यांची उठापस करतो कारण काय शेवटी आम्ही सगळं या मंगलमूर्तीवर सोडलेलं आहे बाप्पाजी करेल ते सगळं व्यवस्थित करेल असं वाटतं त्यामुळे आम्ही कोण कोरोना कुण, कोणाला असेल कोण येतोय कसा येईल काय येईल याचं काय आम्ही बाळगत नाही तसं काही मनात आमच्या किंतू सुद्धा येत नाही तसा पूर्वीचा काळ बघितला म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशामध्ये असता गणपती म्हटल्यानंतर तेव्हा लाईट नव्हती ग्रामीण भागामध्ये अं बॅट गणपती उत्सव साजरा केला जातात त्याच्यातले काही क्षण आठवतात का तुम्हाला तेवढे फारसे काही आठवत नाहीत कारण आमच्या काळापासून आमच्या काळात तेवढी लाईट नव्हती बत्तीवरच हे करायचं मग काय बत्ती एखादी पेटवर ठेवायची रात्रभर समोर कोणीतरी झोपायचं जरा कमी झाली बत्ती की त्याच्यात परत हवा द्यायची आणि ते रात्रभर हे काम चालूच असायचं कारण सगळे आमचे आम्ही सगळे जे मुलं होतो ते सगळी गणपतीच्या समोर झोपायचं एक वेगळा आनंद होता आज गणपतीसमोर झोपायचं म्हणून आणि त्यावेळी त्या तो काळसुद्धा आठवतो की असं की बत्ती विस्ता गमाने हे वडिलांचं शास्त्र आम्हाला वडिलांनी सांगितलेलं होतं अजूनपर्यंत ते आम्ही तशा पद्धतीने करतो आता लाईटचा का जमाना आला तरी पण जे समोर देव देवाच्या बत्ती आहे समय लावल्या जातात त्या विस्ता गमण्याची काळजी अगदी घरात असलेल्या प्रत्येक व्यक्ती घेते खरं पूर्वी एकवीस दिवस तुमच्या गणपती आहे खरं पूर्वीच्या काळी शेजाऱ्यांकडे म्हामणं हा प्रकार असायचा प्रत्येकाच्या घरी असतो तो जेवायला जाण्याचा एक आनंद असायचा त्याचे काही क्षण सांगू शकाल का नाही तेव्हा म्हणजे पहिल्यांदा आम्हाला तर एक कारण काय आमच्याकडे आमच्या बाजूला हे सगळे म्हणजे ब्राह्मण सगळे जास्तीत जास्त आणि त्यामुळे आम्हाला कसं होतं आमची परिस्थिती तेवढी त्यावेळी न होते मग आम्ही पहिल्यांदा हेच बघायचो आज कोणत्या ह्याच्याजवळ हे आहे काय मग तिकडे जेवायला जायचं आम्ही नाही गेलो तर ती लोक सुद्धा त्यांची पद्धत होती ज्या कुटुंबातून कोणी येत नसेल तर त्यांना ते पान आणून द्यायचे देवाचं म्हणून ते काय असेल काय पदार्थ जे काय बनवतील ते पदार्थ आणि त्यांच्या वेगळीच होती कारण ते चविष्ट होते तेवढी आमची परिस्थिती नव्हती तेवढं खमंग आम्हाला खायला मिळत नव्हतं त्यामुळे जरा वेगळीच ओढ होती तिकडे त्यांच्याकडे जेवायला जायची आणि ते कोकणातले ते दिवस वडे करण्याची पद्धत आणि त्याला आपण वाटण्याची आमटी बसतो चालल्यासारखं वाटत नाही का नाही सगळीकडे असं नाही आमच्याकडे तर अजूनपर्यंत ती जुनीच पद्धत आहे सगळी जुन्या रूढीप्रमाणेच आमच्याकडे सगळे ओढे म्हणजे ओढेच करायचे वाटाण्याचे आमटी म्हणजे वाटाण्याचे आमटीच करायचे अशा पद्धतीनेच आम्ही ते सगळं करत गेलो त्यामुळे आम्हाला असं कुठे काहीतरी फरक जाणवतो की तो काळ वेगळा हा काळ वेगळा फक्त आता काय काळाप्रमाणे बदल भरपूर झालेला आहे तेव्हा काहीच नव्हतं आता बराच बदल झाला आता सगळेजण असे आहेत की आपल्या पद्धतीने आपण हे करूया आपला बाप्पा आहे मग आपण काहीतरी म्हणजे असं मागे पुढं बघत नाही जे काय करायचं का कोणाला कुठे लाईट दिसली चांगली तर ती घेऊन यायची आणि काय वेगळं काहीतरी आकर्षक दिसलं तर ते घेऊन यायचं आणि प्रत्येक मग त्यावेळी बघत नाही कोण की बा आता त्याने आणलं नाही मी कशाला नाही असं काय नाही त्यामुळे आम्हाला त्यापेक्षा आता वेगळा आनंद म्हणजे कसं आता तेवढी परिस्थिती मागच्या काळात जी परिस्थिती होती आमची कठीण ती परिस्थिती या काळात नसल्यामुळे आम्ही जरा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा आनंद घेतो जुने लोक जे होते आपण बघितलं जुने पण आता कुठेतरी चार खाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी आपण जात होतो हे था लुप था होत आता लुप्त होत झालं नाही आता पहिल्यांदा कसं पहिल्यांदा असं होतं की तेव्हा आत कोण खायला बघत नव्हते खा म्हणजे त्यावेळी मिळत नव्हतं समजा भजनं केली खायला जेवढं हवं हो तेवढं खायच्या नंतर का पिशवी बरोबर असायची करंजा असू द्या लाडू असू द्या आणि काय असू द्या पिशवी भरायचे घरी घेऊन यायचे मग दुसऱ्या त्या बरोबर त्याचा आनंद घ्यायचा त्याच्याबरोबर खायचा आता तसं नाही आता खाणं हा प्रकार जरा म्हणजे पहिल्यासारखा राहिला नाही आता प्रत्येकाला दोन बस म्हणतात मला दोन वाट बस झालं म्हणजे पहिल्यांदा कसं को जेवायला कोणतरी म्हणजे तिकडे भरपूर तयारीच पाहिजे ओडे भरपूर करायला पाहिजे कारण ते दुर्मिळ असतं की हवा सणासुदीच्या वेळी हे केलं जातं त्यामुळे ते अनायसी मिळतं म्हणून त्यावेळी खायचे लोक पण आता तसा तो प्रकार राहिलेला नाही आता काय ते नेहमी ते रेग्युलरच्या ह्याच्यात पण आपल्याला त्या ह्याच्यात सगळं मिळालं जातं त्यामुळे ते तेवढा असा वडे वाटण्याच्या आमटी हा एवढा मोठा आनंद आणि असं नौखं असं आता काही वाटत नाही आहे खरं बघायला गेलं तर कोरोना आला आणि त्यामुळे भजन कुठेतरी आता बंधनं आली ब्राह्मण पण नाही त्या वर्षी त्याचे काय परिणाम झालेत का भजन वगैरे गावात परिणाम भरपूर झालेत कारण कोरोनाच्या शासनाचे नियम पाळत गेल्यामुळे कसं होतं की भजन हा प्रकार भरपूर कमी झाला की वाड्यातसुद्धा भजन करतानासुद्धा मोठी दक्षता घेऊन करावी लागते ला ला आणि ते शासनाच्या नियम पाळून कुठे जर एक दुसरं भजन केलं तर ते शासनाचे नियम पाळूनच भजन केलं जातं आणि फक्त कुठे आपल्या तिथे कुठे व वा, मुंबईवाला कुठे नाही आहे किंवा त्या घरात आपल्याला काही संशय नाही सगळे माणसं इथल्या इथेच आहेत बाहेरगावी गेलेली कोणी नाही बाहेरगावावरून कुणी आलेली नाहीत अशांच्या घरी फक्त शासनाचे नियम पाळून एक दुसरं भजन केलं जातं नापेक्षा आमच्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तर आम्ही एकशे तीस एकशे चाळीसच्यावर वर भजनं करतो दरवर्षी कारण जसा दशावतार हा वारसा आम्हाला आहे तसाच भजन हा सुद्धा वारसा आमच्या घराला लाभलेला आहे शान चर्चा झाली एक नाटक करा तुम्ही मालवणी अवगत आहे मराठी अवगत आहे <coughs> कोरोना आला आहे आणि कोरोनाने तुम्हाला फार सगळ्यात त्रास भोगायला सिंधुर आहे ना तुमच्यासाठी लाईव्ह नाट्य स्पर्धा घेतलं नाटकं दाखवलेलं होतं कसं व्यासपीठ मिळालं होतं या निमित्तानं अतिशय सुंदर की म्हणजे आम्हाला अगदीच तो स्वर्गीय आनंद वाटला सिंदुर लाईवने आम्हाला जो हे व्यासपीठ दिलं आणि जी ज्या पद्धतीने ते त्याने अगदी हे केलं हँडल केलं की लोकांपर्यंत अगदी सहजरित्या पोचलं म्हणजे कुठेही लोकांच्या मनात असं किंतू नाही की त्याने हे काय केलं कसं केलं बरोबर नाही हे नाही बघताना असं वाटलं चांगल्या कलाकारांची वाट लावली किंवा चांगली कला कुठेतरी पाण्यात टाकली असा कोणाच्याही अशा कमेंट्स आलेल्या नाहीत आणि तो एक वेगळा आनंद मिळाला आणि त्यामुळे अगदी अमेरिकेपासून दुबईपासून लोकांनी ते नाट्यप्रयोग बघितले त्यांचे रिप्लाय आम्हाला आले आणि खूप खूप मजा आली त्यामुळे एक शेवटचा प्रश्न तुम्ही नाट्यक्षेत्रामध्ये आहात कोरोना हा त्रासदायक ठरलेला आहे मालवणीमध्ये किंवा तुमच्या भाषेमध्ये कसं एक गाणं घालणार आहे जे सुंदर लाईव चे दर्शक बसत आहे म्हणजे सुरुवात अशी असेल बा देवा महाराजा पद्धतीने म्हणजे स... हा जो कोरोना आहे हा कोरोना कायमस्वरूपी गेला पाहिजे अशी गाण्याची अपेक्षा करतो बा देवा गणपती गजानन महाराजा आज ह्या सगळ्या गावावर ह्या सगळ्या जगावर अगदी ह्या कोरोनाचा संकट इलेला असा आणि त्या संकटामुळे सगळे माणूस अगदी हाजरान गेलेले असत सगळ्यांच्या खाण्यापिण्याचे जेवणा खाण्याचे हाल झाले असत हे हाल लवकरात लवकर दूर सार ते सगळे क्लेश का कोरोनाचे तुझ्या पायाखाली घाल आणि सगळ्या काय एक धन्यवाद सुधीरजी आपल्या सुद्धा सुधीर एक नाट्यकर्मी एकंदर त्यांच्या घरी आज सिंधुदर्गाच्या टीमने येऊन सगळं त्यांची मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला कित्येक वर्ष त्यांची कुटुंबीय हा गणपती उत्सव साजरा करते चौथी पिढी तिसरी चौथी पिढी हा उत्सव साजरा करताना त्यांनी अनेक जुन्या आठवणी सांगितलेल्या आहेत निश्चित तळ कोकणामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि सगळ्यात जुन्या आठवणी ज्या कोकणामध्ये जे काय आहे त्या कोकणातील गणपतींचं दर्शन घ्यावं लागेल इथे इथल्या मातीमध्ये तुम्हाला बसावं लागेल त्यांच्यासोबत जेवण घ्यावं लागेल तर निश्चितच मित्रो तुमच्या लक्षात घेईल कोकण काय आहे इथला गणपती उत्सव काय आहे आणि इथली संस्कृती आहे काय निश्चितच दर्शको एकवीस दिवस गणपती आहे सुधीर कळिंगण आणि त्यांच्या कुटुंबियाचा या तुम्ही आणि अशा भव्य दिव्य मूर्ती असलेल्या बाप्पाची तुम्ही निश्चितच दर्शन घ्या आणि त्याचा तुम्हाला खरोखरच आनंद होईल आणि एक मन भरून येईल कारण कोकणामध्ये असे उत्सव साजरे केले जातात त्याप्राम हर्षल सह भरत केसरकर सिंधुर लाईव्ह निरुपात ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा